नमस्कार मित्रांनो, मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या राज्यातील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने कालचा जो निर्णय घेतला आहे यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती चालू केलेली आहे. तर आता याच योजनेविषयी जो जी आर आहे तो आता आपल्या हातामध्ये जो आहे तो आलेला आहे. तर या प्रकारे जो जी आर आहे तो आपल्या हातामध्ये आलेला आहे. तर या जी आरमध्ये अटी काय आहेत, नियम काय आहेत, पात्रता काय आहे, अर्ज कोणाकडे करायचा, कागदपत्र काय लागतील, ही सर्व माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तर हीच जी माहिती आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये येते एकानंतर एक स्टेप बाय स्टेप जी आरमध्ये जेवढी दिलेली असेल ती पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा होईल. तर चला मग कुठलाही विलंब न करता जी या योजनेविषयी माहिती आहे ती आपण आता इथे पाहूया. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत या योजनेची आपण अगोदर प्रस्तावना पाहूया. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमाचे प्रमाण 50% जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषाची रोजगाराची टक्केवारी 60.10% तर स्त्रियांची टक्केवारी फक्त 28% आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी असल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तर शासन निर्णय अशा प्रकारे पहा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर आता ही योजना कशाप्रकारे आहे, म्हणजेच पात्र लाभार्थ्याला त्यांच्या कालावधीदरम्यान म्हणजे दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये DBT थ्रू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू सक्षम खात्यात 1500 रुपये जे आहेत ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून देण्यात येणार आहेत. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या व निराधार महिला ज्या आहेत त्या यासाठी पात्र आहेत. योजनेच्या लाभार्थीची पात्रता आहे ती तुम्हाला सांगतो. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला त्यांचे किमान वय 21 वर्ष व पूर्ण कमाल वयोमर्यादा 60 वर्षापर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक पासबुक असणे गरजेचे आहे. लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे पण आवश्यक आहे. पात्रता म्हणजेच यामध्ये कोण बसत नाही, ज्यांचे कुटुंब 2.5 लाखा ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे IT रिटर्न भरतात, ज्यांच्या घरामध्ये कोणी नोकरीला आहे किंवा ज्या महिलांना या अगोदर 1500 रुपयापेक्षा जास्त जे आर्थिक मदत आहे ती शासनाकडून मिळते, त्या महिला ज्यांच्या घरामध्ये कुटुंब प्रमुख किंवा इतर व्यक्ती खासदार किंवा आमदार आहेत, तसेच कोणी कॉर्पोरेशन बोर्ड किंवा एखादी राज्य सरकारची जी सदस्य असतील त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य असतील ते पण अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना पण ही योजना लागू नये. ज्यांच्या घरामध्ये 4-चाकी वाहन आहे त्यांना पण ही योजना लागू नये. ट्रॅक्टर असेल तर चालते. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. तर या योजनेसाठी जी कागदपत्रं लागणार आहेत ती बघा पुढील प्रमाणे आहेत. तर मित्रांनो, 1 नंबरला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला किंवा नॅशनॅलिटी असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे 2.5 लाखाच्या आतमधले उत्पन्न प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे नॅशनल बँकेचे बँक पासबुक असणे गरजेचे आहे. त्यानंतर 2 ते 3 तुम्हाला पासपोर्ट फोटो लागतील. जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर राशन कार्ड, नसता मतदान कार्ड द्या. त्यानंतर सदर योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे
हमीपत्र आहे ते तुम्हाला इथे द्यायचे आहे. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? तर योजनेसाठी अर्ज तुम्हाला पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू केंद्रावर जाऊन करायचा आहे. ऑनलाईन तुम्हाला तो अर्ज जो आहे तो करायचा आहे. हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया पाहूया. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्या महिलेसाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरिक, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्राद्वारे उपलब्ध असतील. वरील भरलेला अर्ज फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया फुकट आहे. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे: कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड, तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची तात्पुरती यादी पोर्टलवर व ॲपवर जाहीर केली जाईल. तर तुम्हाला जी यादी प्रकाशित केली आहे त्यावर काही समस्या असेल तर अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत म्हणजेच तक्रार नोंदवावी लागणार आहे. ती लेखी तक्रार ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती व तक्रारी रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये अपडेटेड यादी जी आहे ती तुम्हाला दाखवली जाईल. आणि तक्रारीचं जे निवारण करण्यासाठी विकास अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत हरकतीवर निर्णय घेतल्यानंतर ॲपद्वारे सेतू केंद्र किंवा वार्ड स्तरावर, ग्रामपंचायतीच्या स्तरावर लावण्यात येईल. लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण: प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सक्षम बँक खात्यामध्ये पैसे 1500 रुपये दर महिन्याला डायरेक्ट जमा होणार आहे. योजनेची प्रसिद्धी: सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा, महिला सभा सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन व जबाबदारी ही संबंधित कार्यालयावर देण्यात आलेली आहे. तर या प्रकारे सदर योजनेची जी माहिती होती ती आहे. जर तुम्हाला यामध्ये काही माहिती समजली नसेल किंवा जर आमची भाषा समजली नसेल किंवा तुम्हाला काही समस्या असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा आमच्या ऑफिसला भेट द्या किंवा तुमच्या ग्रामसेवकशी संपर्क साधा व जी सविस्तर माहिती आहे ती अगोदर घ्या आणि नंतरच जो या योजनेसाठी अर्ज आहे तो करा. तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकदा सांगतो, उत्पन्न काढण्यासाठी, रहिवासी काढण्यासाठी व अधिवास दाखला काढण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर सविस्तरपणे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जा, ते व्हिडिओ पहा व तुमचे उत्पन्न, तुमचे रहिवासी आणि अधिवास दाखला काढून घ्या आणि ते त्या फाईलला जोडा. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया अशाच नवीन अपडेटवर, नवीन व्हिडिओमध्ये.